माना सर रेगे साहब राव से बहुत रेगे साहब एक मिनट शीतल आणि शालमली मॅम आमच्या माहीचा स्वीकार करा. आजपासून ती तुमची असेल. वैदेही मानस, तुम्ही माझ्याबद्दल इतका विचार केला हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि तेही मी मध्यंतरी तुमच्याशी जे काही वागले त्यानंतर तुम्ही असा विचार केला. म्हणजे त्या वागण्याचा त्रास तुम्हाला आणि इथे काही लोकांनाही झाला. त्यासाठी मला तुमची सगळ्यांची माफी मागायची आहे. प्लीज प्लीज मला माफ करा. आणि वैदेही, तुझ्यासारखी माणूस म्हणून खूप खूप चांगली मुलगी मला माझी मैत्रीण म्हणून लाभली हे मी माझं भाग्य समजते ग. मला समजून घेणारी, माझ्यावर न रागवणारी, मला कायम प्रेमाने आदराने वागवणारी माझी मैत्रीण वैदेही. मला याचाच खूप आनंद आहे आणि प्रचंड अभिमान सुद्धा. आणि बाळाचं म्हणशील तर नैसर्गिक मातृत्व देवाने माझ्याकडून जरी हिरवून घेतलं असलं ना तरी मी आई होताना दुसऱ्या कोणाचं मातृत्व मी हिरवून घेऊ शकत नाही. नाहीतर मी त्या देवासारखीच निष्ठूर ठरेन ना. आणि वैदेही, मी आई होईन ग, नक्की होईन. 2 वर्षाने का होईना, पण आम्ही विशेषतः मी ती जबाबदारी घ्यायला मानसिक दृष्ट्या सक्षम असेन ग. Thank you.
आणि तोवर मी थांबायला तयार आहे. आणि तुला माहितीये, मी अशा एका मुलीची आई होईन ना जिचे आई वडील देवाने हिरावून घेतले. जितकी तिला गरज असेल तितकीच मला सुद्धा तिची गरज असेल. आणि आता माही बद्दल. वैदेही माही फक्त मानस आणि वैदेहीचीच आहे आणि कायम तुम्हा दोघांचीच राहील ग. माईच्या नावाची सुरुवात मानस मधल्या माने होते आणि शेवट वैदेहीच्या हिने होतो. म्हणून मग या माही मध्ये कुणीच येऊ शकत नाही, अगदी अगदी मी सुद्धा. मानस, वैदेही, मला तुमच्या भावनांचा, तुम्ही हा इतका मोठा निर्णय घेतला त्याचा खरंच खूप आदर आहे ग. तुम्ही स्वतःचा एक तुकडा मला देऊ करताय. मी खरंच खूप ग्रेट आहात. पण मी माहीचा स्वीकार नाही करू शकत. मी माहीचा स्वीकार नाही करू शकत. प्लीज मला समजून घेशील नेहमीप्रमाणे. माही गडुली, तुला माहितीये का तुझे आई बाबा की नाही पूर्ण वेडे लोक आहेत. अग खरच, पण त्यांचं हे जे वेड आहे ना ते चांगल्याच वेड आहे. पण तुला माहितीये का प्रॉब्लेम कुठे आहे? यांचा जो वेडेपणा आहे ना त्यातला चांगुलपणा लोकांना कळायला खूप वेळ लागतो. अग तोच तर खरा प्रॉब्लेम आहे ना. पण मी तुला सांगतेय, तू या दोघांमधला ना सगळं चांगलं घे. आमच्यासारखी सामान्य विचार करणारी होऊ नकोस बर का. कुसुम, तू म्हणतेस ते किती बरोबर असलं ना, तरी या दोघांनी माहीला शालमलीच्या हातात द्यायचं म्हटल्यानंतर क्षणभर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. हो ना, माझ्याही. बाबा, आत्या, वी आर रिअली सॉरी. ऍक्च्युली आज आम्ही हा डिसिजन घेतला नसता ना तर पुढे खूप अशक्य झालं असतं, कारण आपण सगळेच माहीत खूप गुंतत चाललो होतो. त्यामुळे आज हा डिसिजन घेणं महत्वाचं होतं.
यू आर रियली सॉरी. म्हणजे खरंच मी परत एकदा सॉरी म्हणतो. पण वैदेही जे म्हणाली तेच एकमेव कारण आहे. जर का तुमची परवानगी मिळाली नसती किंवा मग परवानगी मिळायला उशीर झाला असतं तर मग वेळ निघून गेली असती. मानस जाऊ दे रे, नको या विषयावर आपण चर्चा करूया. जे घडलंच नाही त्याबद्दल बोलून काय फायदा आहे. आणि हॉलवर तुम्ही दोघांनी सॉरी म्हटलं की आम्हाला, मी आणि रावसाहेबांनी सगळी परिस्थिती समजून तुम्हाला माफ देखील केलं. जाऊ दे आता, काय विचार करायचा त्याबद्दल. पण एक सांगू, मला तुम्हा दोघांचा खूप खूप अभिमान वाटतो. शालमली, मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. तुझ्यातल्या समजूतदारपणाचा, मॅच्युरिटीचा खरंच खूप अभिमान आहे मला. म्हणजे तानियाकडून आपल्याला मानस आणि वैदेहीच्या निर्णयाबद्दल कळल्यापासून ते मानस आणि वैदेहीने माहीला आपल्याला देण्याची तयारी दर्शवली अगदी तोपर्यंत, आणि त्याही नंतर तू जे काही बोललीस, जे काही वागलीस, ते खरंच खूप अभिमान वाटण्यासारखं होतं. तुझ्यातल्या स्त्रीने तुझ्यातल्या आईवर जो विजय मिळवला त्याला हॅट्स ऑफ. बस बस, खूप कौतुक करतोयस तू माझं. आणि मी, मला जे वाटलं तेच केलं. शीतल, तुला आठवते मी वैदेहीला काय म्हणाले ते? मला अगदी तेच वाटतंय. माझं आणि आपल्या मुलीचं नातं सुरू होताना आम्हा दोघींना एकमेकांची समान गरज असायला हवी. म्हणजे आयुष्यात कधीही कुठेही उपकाराची भावना मनातही येऊ शकणार नाही आमच्या. झोपली का ग चिमणाबाई? झोपतीये. काय रे मानस, वैदे तुमचं काय ठरलं नव्या घरी जाण्याबद्दल? कधी निघताय? काकांनी तिकडे सगळ्या वस्तू नेऊन ठेवल्याच आहेत, म्हणजे फर्निचर, गॅस वगैरे, बाकी सगळ्या गोष्टी. फक्त आम्ही दोघं तिकडे जाऊन राहायचंय बाकी होत. तर मग मला वाटतं आपण उद्याच शिफ्ट होऊया तिकडे, ना वैदे? हो, चालेल मला. आणि आत्या, तुम्ही आणि आई सुद्धा ना सगळ्या बॅग्स रेडी करून ठेवा. उद्या सकाळी आपण म्हणजे दिवसा शिफ्ट होऊ आणि मग रात्रीचा पहिला स्वयंपाक त्या नवीन घरी करू. नको नको, आत्ता लगेच नको. तुम्ही दोघे राजाराणी जा की तिकडे, तुमचा संसार सुरू करा, छान मज्जा करा. आणि आता ही राजकन्या पण आहे की तुमच्या सोबत, काय मजा करा की एन्जॉय करा तुमचा संसार. मी येईन मागवून नंतर. नाही हे बघा आत्या, हे अजिबात चालणार नाही. तुम्ही आणि आई आमच्या सोबत येणार नसाल तर आम्ही सुद्धा जाणार नाही. आणि आत्या, दोन तीन दिवसात मानस ऑफिसला जायला लागेल, त्याच्यानंतर काही दिवसांनी मला सुद्धा जावं लागेल. तेव्हा माहीला आम्ही कोणाच्या जबाबदारीवर ठेवू? आय मीन, तुम्ही असाल तर आम्हाला टेन्शन नसेल, नाहीतर आमचं काहीच लक्ष लागणार नाही कामात. आणि आत्या, काकांनी ते नवीन घर हे घर तोडायला दिलं नाहीये.
उलट नवीन नाती नवं आयुष्य आपल्या पिल्लूच्या साथीने जोडायला दिलं. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल तिकडे. बर बाबा बर. तुम्ही व्हा पुढे, मी जरा इथला माझा पसारा आवरते आणि मग रात्री येते. तुम्ही जा रे, सुरुवात करा, येईल ती माग. मी आता कोल्हापूरला जातोय, त्यामुळे मी पुन्हा येईन तेव्हाच. ग्रेट, ठीक आहे. मग आता आम्हाला लवकरात लवकर बॅग्स भरायला हव्या. कसले गोड फोटो आले आहेत ना. माहिला ना जरा मोठं होऊ देत. तू बघ, सरळ मी तिच्या घरी जाऊन तिची बॅग भरणार आहे आणि इथे 2-3 दिवसांसाठी आपल्या सोबत राहायला आणणार आहे. बघच तू. हे वंडरफुल, काय मस्त आयडिया आहे ग. खरंच माही आपल्या घरी आली ना तर खूप मजा येईल. म्हणजे तिच्या खेळण्याने, तिच्या बोबड्या बोबड्या बोलांनी आणि एकंदरीतच तिच्या अस्तित्वाने आपलं घर असं उत्साहाने आणि आनंदाने भरून जाईल. हे पण ती आपल्या बरोबर अशी आपल्या घरात राहील का? नाही राहणार. शीतल, आपण तिला अडॉप्ट नाही केलं तरी आपण तिचे आई वडील आहोतच ना. आणि मी तिची मावशी असले तरी आई इतकंच प्रेम करेल. तिला तिची घरची आठवण सुद्धा येणार नाही, इतकं प्रेम देईन मी तिला. आय नो, इतकी प्रेमळ तू आहेस. पण मला आठवणीवरून आठवलं, उद्यापासून ऑफिसमध्ये मला तुझी खूप आठवण येणार आहे. का? मानस नसणार आहे ना उद्यापासून. ओ ओ नाही, तू ऑफिस कधीपासून जॉईन करतेस ते मला सांग. हा येते ना. नाही येणार आहे, पण कधीपासून? ओके, मी उद्यापासून ऑफिसला येते. नाही नाही नाही, मला नक्की सांग. अरे येते सांगितलं ना. खरंच उद्यापासून येणार आहेस? हो. प्रॉमिस? प्रॉमिस, मी उद्यापासून ऑफिसला येते. शीतल, आपण आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करूया. चला, झालं एकदाचं पॅकिंग. केवढं कठीण काम असतं ना हे पॅकिंग करणं. बरं मानस, या सगळ्या फक्त आपल्या बॅग्स आहेत. माहीच्या अजून 3 बॅग्स असतील, त्या मी उद्या सकाळी पॅक करेन. हा 3? बॅग्स आहेत अजून? म्हणजे काय वाटलं काय तुला? हे पिल्लू, तू आई नको ना उठवू तिला. हो ओके ओके. खूप दमली आहे ती आज, झोपली लवकर. सगळे हातात घेत होते, घाला लिहून सतत हात लावत होते. आणि सगळे तिला उचलून घेत होते आणि गप्पा मारत होते आणि ती पण मस्त एन्जॉय करत होती. हे मानस, आज पहिल्यांदा तिने इतक्या माणसांना एकत्र बघितलं ना. अजिबात खाबरली नाही, मस्त एन्जॉय करत होती. रडली ना यार. आणि मस्त झालं ना बारस. ए वैदेही, एक कन्फेस करू. काय? म्हणजे मला नक्की कळत नाहीये की आपण माही शालमलीला देणार होतो हा विचार इम्प्लिमेंट केला ह्याचा मला आनंद होतोय की आता फायनली माही आपल्या बरोबर आहे ह्याचा आनंद होतोय. मानस, आनंद हा आनंद असतो, तो कमी किंवा जास्त नसतो, तो फक्त असतो. म्हणजे बघ, हा मला असं वाटत की आपण आपला विचार इम्प्लिमेंट केला ह्याचा आनंद मानसला झालाय आणि आपण आपला विचार इम्प्लिमेंट करून ही आपली मुलगी आपल्या सोबत आहे ह्याचा आनंद मानस नावाच्या बापाला झाला. आणि हीच परिस्थिती आहे वैदेहीची आणि आई वैदेहीची.
आणि ना मला मला अजून एका गोष्टीचा आनंद झाला, म्हणजे आपण उद्या नवीन घरी जाणार आहोत, एक नवीन आयुष्य सुरू करणार आहोत. म्हणजे बघ ना, नवीन घर, नवीन माणसं, नवीन वातावरण, सगळं नवीन. आणि माहीच्या रूपाने मिळालेली नवीन जबाबदारी आणि सुख. पण वैदेही, आपल्याला सगळं व्यवस्थित जमेल ना? नक्की जमेल. अरे आपण दोघं एकत्र असल्यावर काहीच अशक्य नाहीये.